नगर परिषदेच्या सेवा विषयक आणि इतर प्रशासकीय अति महत्त्वाच्या दस्तऐवजांवर, कागदपत्रांवर, आदेशांवर अनधिकृतपणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याचे उघडकीस आले. अमळनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. या पदावर नियुक्त संजय डी पाटील हे लिपिक असून अभियंता पदाच्या व्यक्तींना डावलून आस्थापनेच्या बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न हरकत दाखल्यावर सह्या करीत आहे. बांधकाम विभागाचे अभियंता हे पद महत्वपूर्ण असून जर या पदावरील व्यक्तीला विश्वासात न घेता लिपिक सह्या करत असेल तर अभियंता हे पद का अस्तित्वात आहे असाही प्रश्न उपमुख्याधिकारी यांनी उपस्थित केला आहे. कर विभाग व प्रशासकीय सेवेतील कर्मचारी नागेश खोडवे हे नगर लेखापाल या आर्थिक व महत्वाच्या पदावर सह्या करीत आहेत असाही आरोप त्यांनी केलाय. तसेच लिपिक पदावरील नितीन खैरनार हे अग्निशमन अंतर्गत नगर अभियंता या पदावर कार्यरत असून बेकायदेशीर सह्या देखील करीत आहेत अशी तक्रार त्यांनी केली. सदर प्रकार हा बेकायदेशीर असून याबाबत चौकशी करून हे प्रकार थांबवावे आणि दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे प्रशासन अधिकारी संदीप गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. हे फक्त आरोप आहेत. गायकवाड यांनी या संदर्भात पुरावे द्यावे तेव्हा त्यावर लवकरात लवकर कारवाई होईल. त्यांनी पुरावे दिले तर फॉरेन्सिक मध्ये पडताळणी करण्यात येईल असे मुख्याधिकारी शोभा बावीसकर यांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई देश. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.